संजय राऊतांना एवढा मोठा कार्यक्रम झाला त्याची कदाचित खंत असावी की आम्ही चांगलं नियोजन केलं होतं. काल कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा सकाळी 7 वाजता आम्ही तिथे होतो. आम्ही पाण्याची सोय केलेली होती, आम्ही तिथं वैद्यकीय सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. वैद्यकीय सुविधेबरोबर ORS ह्या ज्या गोष्टी लागतात, सनस्ट्रोक झाला किंवा उन्हाचा त्रास झाला तर सलाईन, हे सगळं होतं. आपण सहज आता हे सगळं झाल्यानंतर 2 दिवसात आपण जर तिथं गेला आणि तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा लोकांना विचारलं तर अनेक लोकांना तिथं जे आजूबाजूला पेंडॉल उभा केलेली होती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, त्या पेंडॉलमध्ये आपण तिथं लोकांना सलाईन लावलेलं आहे का आणि त्यांना बरं केलेलं आहे तातडीचे उपचार म्हणून. त्यामुळे ज्या प्रिकॉशन्स जी खबरदारी घ्यायची ती आम्ही सगळी घेतलेली होती. संजय राऊतांना कसलाही कार्यक्रम असला, तर हा अध्यात्म क्षेत्रातला कार्यक्रम होता, नॉन पॉलिटिकल कार्यक्रम होता, पण एवढा मोठा कार्यक्रम झाला जो 2.5 वर्षात त्यांचं सरकार असताना त्याला कधी असा कार्यक्रम घेता आला नाही, याची सल याची खंत ज्यांच्या मनात आहे त्या अशा कार्यक्रमाबद्दल अशा पद्धतीची टीका ते करतात, त्याला त्यांची टीका करू द्या. पण मी परत परत सांगतोय की आम्ही चांगलं नियोजन केलं होतं, खूप लोकांना त्रास झाला पण त्याला त्या त्रासातनं मदत देऊन बरं करायचं काम सुद्धा करायला आम्ही केलंय. दुर्दैवानं 10-1 लोकांना त्याच्यामध्ये निधन झालं, त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. परंतु आम्ही आमच्या बाजूनं जी उपाययोजना, जी खबरदारी, जी प्रिकॉशन घ्यायची होती ती नक्की घेतली होती. कुठेही असा भेदभाव की येणाऱ्या गेस्टसाठी पाहुण्यांसाठी सगळं लक्ष दिलं आणि समोरच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही असं बिलकुल नाही. आम्ही 3-4 मंत्री आम्ही त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये होतो. आम्ही दिवस रात्र 4 दिवस झाले, अगदी काल कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा सकाळी 7 वाजता आम्ही तिथे होतो. आम्ही आमच्या बाजूनं खूप परिश्रम करून, खूप प्रयत्न करून चांगला कार्यक्रम पार पाडायचं काम केलं, प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं, अधिकारी सुद्धा खूप वेळ त्या ठिकाणी तिथं काम करायचे. त्यामुळे आम्ही सगळी प्रिकॉशन्स घेतलेली होती. ज्यांच्या काळात एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकला नाही, जे करू शकले नाही, त्यांना शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम झाला त्याची कदाचित खंत असावी आणि त्याच्यापोटी ते अशा पद्धतीची राजकीय टीका करतात.